टाकणार आहोत. आजपर्यंत आपण जवळजवळ 9 टेक्निक्स आपण पाहिलेले आहेत. डबल ई चं वाचन कसं करायचं, डबल ओ चं वाचन कसं करायचं, एंडला ई आलं तर कशा पद्धतीने इंग्रजी शब्द वाचायचा, असे अनेक 9 टेक्निक्स आपण पाहिलेले आहेत. आजची टेक्निक आपण पाहूया. तर पहा इथं काय लिहिलेलं आहे, वर्ड्स विथ सी ई सी आय जी ई जी आय. तर असे इंग्रजी शब्द की ज्या शब्दामध्ये सी नंतर ई येतो किंवा सी नंतर आय येतो, जी नंतर ई किंवा आय येतो, तेव्हा त्याचा उच्चार कशा पद्धतीने होतो ते आज आपण पाहणार आहोत. पहिला नियम पहा, सी या अक्षरानंतर ई किंवा आय आल्यानंतर सीचा आवाज स होतो. बालमित्रांनो तुम्हाला माहितीये की सी सी म्हणजे कॅट, त्याचा आवाज आपण क असा शिकलाय. काय शिकलाय? क. माहित आहे ना आपण म्हणतो ना सी फॉर कॅट क, सी फॉर कॅट क, क म्हणतो का नाही. परंतु जेव्हा सी नंतर ई किंवा आय आला, काय आला, ई किंवा आय आला, तेव्हा त्याचं वाचन काय होतं ते आपण पाहूया. सी नंतर ई आला किंवा आय आला, बघा सी आय आलं तर याचं वाचन क एक नाही, क एक नाही, तर याचं वाचन होतो स. याचा आवाज काय होतो, स. तर पहा आपण एक स्पेलिंग घेऊन पाहूया, सी आय टी वाय. तर बालमित्रांनो सी नंतर आय आलाय, सी नंतर काय आलाय, म्हणून त्याचा उच्चार की करायचा नाही. तर सी चा आवाज होतो स, आणि आय ला माहिती आहे आपल्याला आय म्हणजे विलांती, पहिली विलांती सी, सी टी याचा आवाज होतो, या शब्दाचं वाचन होतं सिटी. काय होतं, सिटी. म्हणजे सी नंतर ई किंवा आय आला तर सी चा आवाज, या जो सी चा आवाज आहे तो स होतो. काय होतो, स. आणखीन एक पहा, आता मी इथं लिहिले सिनेमा. काय लिहिलेलं आहे, पहा सी नंतर आय आलाय, सी नंतर आय, म्हणून सी चा आवाज झाला स. आय म्हणजे पहिली वेलांटी, म्हणून झाला सी सी ने मा सिनेमा. याचा उच्चार काय झाला, सिनेमा, सिनेमा. ओके चला आता पुढे पहा, जी या अक्षरानंतर ई किंवा आय आला तर जीचा आवाज ज होतो, जीचा आवाज ज होतो. बालमित्रांनो ही स्मॉल लिपीतलं जी आहे, तुम्हाला माहिती आहे जी फॉर गोट, जी फॉर गेट, म्हणून आपण जीचा आवाज ग असा शिकलाय, शिकलाय की नाही. परंतु जेव्हा जी नंतर ई आला किंवा जी नंतर आय आला तर ह्या जीचा जो आवाज आहे तो ज होतो. काय होतो, ज. कसा ते आपण पाहूयात. तर पहा मी इथले जी ई एम एच, हा गेम्स म्हणायचं नाही. जीचा आवाज जरी ग असला तरी जेव्हा ई येतो तेव्हा याचा आवाज ज होतो, म्हणून याचं नाव जे एम जेम्स. एम आणि एस हे दोन कन्सनंट जवळ आल्यामुळे जोडायचं, जेम्स जेम्स जेम्स. ओके आता पुढे पहा, जी आय आर डबल एफ. तर बालमित्रांनो जी नंतर आय आलेला आहे, म्हणून जी चा आवाज झाला ज. जी रा फ जिरा. काय झाला, जिरा. तर बालमित्रांनो आज आपण दोन टेक्निक शिकल्या, सी नंतर जेव्हा ई आय येतो तेव्हा सी चा आवाज क होत नाही, काय होत नाही, स होतो. त्याचप्रमाणे जी नंतर जेव्हा आई किंवा आय येते तेव्हा जी चा आवाज ग होत नाही तर ज होतो. काय होतो, ओके. तर ही टेक्निक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. थँक्यू.